हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मग आपण पेपर एक जो अनिवार्य पेपर आहे त्या संदर्भातील बारकावे आणि परीक्षेची तयारी कशा पद्धतीनं करायची त्याविषयी आपण माहिती घेतली होती. आता आपण थोड्या पुढे जाणार आहोत. तर बघा, पेपर दोन मराठी साहित्य किंवा आपण मराठी या विषयासंदर्भात अभ्यासक्रम काय आहे, त्यानंतरनं प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जातात आणि आपण तयारी कशा पद्धतीनं करायची आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. बघा, सुरुवातीला कोणते सेट नेट परीक्षेची तयारी करत असताना आपल्या भरपूर विद्यार्थ्यांचे एक प्रश्न असतात की सर, प्रश्न अभ्यास कशा पद्धतीनं कुठून सुरुवात करायची आहे आणि अभ्यास सुरू करत असताना अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असणारे जे संदर्भ साहित्य आहेत तर ते कोणते वापरायचे, त्यानंतर अभ्यासाची सुरुवात यशाकडे जाणारी कशा पद्धतीनं सुकर करायची, तर अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशा पद्धतीनं विचारलेले आहेत, अभ्यासक्रम काय आहे आणि त्या अभ्यासक्रमाला अनुसरून प्रश्न कसे विचारलेले आहेत, एकंदरीत मागील प्रश्नपत्रिकेचा आढावा घेणं गरजेचं असतं. आणि त्या आढाव्यापूर्वी आपल्याला आपला अभ्यासक्रम काय आहे, प्रत्येक घटक जो आहे त्या घटकावर प्रश्न कशा पद्धतीनं विचारलेले आहेत याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजेच सुरुवातीला आपण पाहूयात अभ्यासक्रम. मराठी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो सुरुवातीला आपण पाहूया. एकूण 10 घटक आहेत, बरोबर आहे. प्रत्येक घटकावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे आपल्याला प्रत्येक घटक हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं क्वालिफाय होण्यासाठी सेट परीक्षा या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे बारकावे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला पहिला जो घटक आहे बघा, भाषा आविष्काराची रूपे, त्यानंतरनं भाषा विज्ञान, यामधील फक्त महत्त्वाचे पॉईंट बघा आणि त्याच पॉईंटवर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि विचारले जातात. यापूर्वी तुम्ही सेट नेटच्या व्यतिरिक्त ज्या परीक्षा दिलेल्या आहेत, ज्या परीक्षेसाठी फक्त आपला मोगम पद्धतीनं अभ्यासक्रम दिलेला असतो आणि प्रश्न विचारत असताना त्याच्या बाहेरून पण प्रश्न विचारले जातात, मात्र सेट नेट किंवा MPSC च्या जे परीक्षा आहेत, ज्या मुख्य परीक्षा आपण म्हणूयात, तर त्याला जो अभ्यासक्रम दिलेला असतो त्या अभ्यासक्रमाच्या बाहेर एकही प्रश्न विचारला जात नाही. तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्या पॉईंटच्या अनुषंगानंच विचारले जाणार आहे. तर त्यामुळे आपण सुरुवातीला पाहूयात पहिलं भाषा आविष्काराची रूपे, भाषेची ओळख. मराठी भाषा संदर्भात आपण चर्चा करतो म्हणल्यात मराठी भाषेची ओळख, भाषेचं स्वरूप, आविष्काराचे प्रकार, त्यानंतरनं मराठी भाषेचं व्याकरण. त्या व्याकरणामध्ये आपल्याला माहिती शब्दाच्या जाती असतील, त्या शब्दाच्या जातीसंदर्भ विभक्ती, प्रयोग, त्यानंतर क्रिया विशेषण, त्यानंतर वाक्यांचे प्रकार, यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे हे सर्व जे प्रश्न घटक पहिला जो आहे त्यावर तुम्हाला फक्त 10 प्रश्न विचारले जाणार आहेत 20 मार्कांसाठी. कोणतीही निगेटिव्ह किंवा नकारात्मक गुणदान पद्धती या ठिकाणी अवलंबली जात नाही आहे. त्यानंतर भाषा विज्ञान, म्हणजे भाषेची उत्पत्ती कशा पद्धतीने झालेली आहे, विशेषतः मराठी भाषेची उत्पत्ती आपण जर पाहिलं तर साधारणतः कोणत्या इसवीसनापासून भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये विकास कशा पद्धतीनं घडून आलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बोली, त्या बोलीभाषेचे संरचना, त्यानंतरनं बोलीभाषेच्या प्रादेशिक बोलीभाषेच्या पद्धती, त्यानंतर बोलीभाषेचे दृष्टिकोन, त्यानंतर बोलीभाषेमध्ये कशा पद्धतीनं प्रदेशानुसार कसा बदल होतो तो आपल्याला अभ्यासायचा आहे. त्या हे सर्व आपल्याला पेपर एक दोन मधील घटक क्रमांक एक मध्ये एकूण 10 प्रश्न 20 मार्कांसाठी. त्यानंतर ना दुसरा जो घटक आहे तो आहे स
संस्कृती संकल्पना आणि वाङ्मयाची निर्मिती म्हणजे जे आपले मराठी वाङ्मय आहे त्याची निर्मिती कशा पद्धतीने होते तर या सर्व म्हणजे मराठी भाषेचे पारंपरिक घटक मौखिक परंपरा त्यानंतर लिखित कथा कथन हे सर्व यामध्ये आपल्याला घटक क्रमांक 2 येणार आहे त्यावर तुम्हाला 10 विचारले जाणार आहेत जे ज्याचं वेटेज असणार आहे 20 बरोबर आहे. त्यानंतर घटक क्रमांक 3 जो आहे तो आहे भारतीयत्वाची संकल्पना आणि भाषा मीमांसा. यामध्ये देखील आपण भारतीय साहित्याची संकल्पना नेमकी काय आहे त्याचा उगम कशा पद्धतीने झालेला आहे यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह यामध्ये लोकसाहित्याची संकल्पना लोकसाहित्याचं स्वरूप काय कशा पद्धतीचं आहे त्यावर आपल्याला सर्व प्रश्न विचारले जाणार आहेत. जे ज्या ठिकाणी इथं पॉईंट दिले आहेत त्या पॉईंटवरच आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि आपण जर बारकाव्यानं जर पाहिलं तर प्रत्येक घटकामध्ये 10-20 पॉईंट आहेत मराठी विषयाचा. जर ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आहे अभ्यासक्रमाचा त्यावेळेस प्रत्येक घटकामध्ये 10-20 पॉईंट आहेत म्हणजे आपल्याला अवघा प्रत्येक पॉईंटवर एक प्रश्न विचारला जाणार आहेत हे निश्चित आहे. त्यामुळं आपण अभ्यास करत असताना कोणताही पॉईंट सोडून न देता प्रत्येक पॉईंट आपल्या पद्धतीनं कशा परीक्षाभिमुख पद्धतीनं कव्हर होईल याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये साहित्याचे सर्व प्रकार जसं दलित साहित्य असेल ग्रामीण साहित्य असेल साहित्यिक असतील यावर आपल्याला कथा कवी त्यानंतर कादंबरी यावर प्रश्न विचारले जाणार आहेत 4 घटकामध्ये. त्यानंतर जो 5 घटक आहे वाङ्मय इतिहासाचा अभ्यास म्हणजे मराठी वाङ्मयाचा कशा पद्धतीनं अभ्यास यामध्येच त्याची संकल्पना लेखनविषयक दृष्टिकोन जसं ग्रामीण लेखनविषयीचे दृष्टिकोन वेगळे आहेत त्यानंतर विविध राजवटीमधील लिखाणाचं स्वरूप मराठी भाषेचं वेगवेगळं आहे यावर आपल्याला सर्व शिलालेख असतील त्यावर आपल्या या 5 घटकामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर 6 जो घटक आहे वाङ्मय चळवळीचे स्वरूप यामध्ये समाजशास्त्रीय त्यानंतर भक्ती साहित्य चळवळ ग्रामीण चळवळ आदिवासी त्यानंतर दलित स्त्रीमुक्तीची चळवळ शेतकरी चळवळ या सर्व चळवळीचा मराठी भाषेच्या विकासामध्ये मोठं खूप मोठं योगदान आहे त्यावर आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्याविषयीची अभिरुची म्हणजे आवड जाती संघर्ष आणि अभिरुची यावर आपल्याला 6 घटकावर 10 विचारले जाणार आहेत. आपण जर पाहिलं तर प्रत्येक घटकामध्ये 10 आहेत जास्तीत जास्त. साहित्य प्रवाह यामध्ये साहित्याचे स्वरूप साहित्याची व्याप्ती साहित्याचं कार्य कशा पद्धतीनं चालतं त्यानंतर आपण धर्म स्त्रीवादी साहित्य जैन साहित्य ख्रिस्ती मुस्लिम साहित्य या सर्व साहित्याचा या ठिकाणी अंतर्भाव होतो तो 7 घटकामध्ये बरोबर आहे. त्यानंतर 8 जो घटक आहे तो आहे साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय. आपण जर पाहिलं तर मराठी भाषेला खूप मोठं जे भक्ती संप्रदायाचं योगदान लाभलेलं आहे मराठी भाषेच्या विकासामध्ये त्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत 8 घटकामध्ये ज्यामध्ये महानुभव पंत नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय रामदास वीरशैव सुप्ती संप्रदाय या सर्व पंडित साहित्य त्यानंतर बखरी शायरी साहित्य या सर्व वाङ्मयीन प्रकारावर आपल्याला 8 घटकामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतरचा जो 9 घटक आहे साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार म्हणजे साहित्याची निर्मिती कशा पद्धतीनं झाली जसं अभंग कशाला म्हणायचं ओवी कशाला म्हणायचं त्यानंतर लावणी पोवाडा यामधील नेमकं अंतर काय आहे आणि मराठी भाषेच्या विकासामध्ये याचं योगदान काय आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर 10 जो घटक आहे शेवटचा निवडक साहित्यकृती म्हणजे या साहित्यकृती जसं की तुकाराम महाराजांचे त्यानंतर तुकाराम महाराजांची गाथा एकनाथ महाराजांचं भारूड जनाबाईंचे निवडक अभंग मराठीमधील गवळणी या जे सभासदांची बखर शिवाजींचा पोवाडा महात्मा फुले यांनी रचलेला त्यानंतर स्मृतिचित्रे बनगरवाडी वेंकटेश माडगुळकरांची या सर्व कादंबरी जे निवडक कादंबरी एवढ्या ज्या कादंबऱ्या आहेत यावर तुम्हाला 10 म्हणजे प्रत्येक कादंबरीवर आपला एक प्रश्न विचारला जाणार आहे म्हणजे तो 2 असणार आहे. त्यामुळं
आपण जर पाहिलं या अभ्यासक्रमाचं जर अवलोकन केलं आणि सूक्ष्म अवलोकन केलं तर आपला अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न विचारला जाणार नाही आहे आणि आपण एम ए म्हणजे पी जी ज्यावेळेस करत होतो त्याच सिलॅबसचा अंतर्भाव माझ्यामध्ये 70% आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, वेगळ्या परीक्षाभिमुख म्हणजे सेट परीक्षेसाठी नेमकी कोणत्या ॲप्रोचनं कोणत्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत याचं अवलोकन करायचं आहे. तरच आपण या परीक्षेला सामोरं जात असताना वेगळा अभ्यास करायचा नाही, फक्त आपला दृष्टिकोन म्हणजे आपल्याला लागणारा चष्मा बदलायचा आहे. जो आपण ॲकॅडमिक म्हणजेच आपण ज्यावेळेस विद्यापीठीय परीक्षेला सामोरं जात असताना जो डिस्क्रिप्टिव्ह विश्लेषणात्मक अभ्यास केलेला आहे तो आता आपल्याला ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये करायचा आहे, जेणेकरून आपण आपल्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी हाच मार्ग महत्त्वाचा असणार आहे. आता आपण हे पाहिलेलं आहे एकंदरीत आपण 10 घटकांचा अभ्यासक्रम नेमका काय आहे मराठी विषयाचा, सेट आणि नेट दोन्ही पण परीक्षेसाठी अभ्यासक्रमामध्ये काहीही बदल नाही हाच अभ्यासक्रम आहे. तर आपण बघूयात थोडक्यामध्ये की याच अभ्यासक्रमानुसार 26 मार्च 2023 जी सेट परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेला पेपर 2 मराठीमध्ये मराठी कशा प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूयात आपण. बघा आता आपल्याला हे जे सेशन आहे त्याच्यातलंच आपण प्रश्न घेतलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 1 सर्जनशीलता हा भाषेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे मात्र त्याचे विशेषत्वाने प्रत्ययांतर साहित्यात टिंब आविष्कारातून येते. संपूर्ण विधान बरोबर आहे, पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चूक आहे. त्यानंतर पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर संपूर्ण विधान चुकीचं आहे. आपण जर पाहिलं तर हा पहिल्या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. भाषेची निर्मिती जी सृजनशीलतेवर होत असते सृजनशीलता हा भाषेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. इथपर्यंत पहिलं विधान झालं बरोबर आहे पूर्वार्ध. त्यानंतर उत्तरार्ध काय सांगतंय, मात्र त्याचे विशेषत्वाने प्रत्ययांतर साहित्य आविष्कारातून येते. हे याचं योग्य उत्तर संपूर्ण विधान बरोबर आहे. पूर्वार्ध पण बरोबर आहे आणि उत्तरार्ध पण बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. पुढे जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न, मौखिक व लिखित साहित्य परंपरामध्ये वेगळेपणा आणणारा प्रमुख घटक पुढीलपैकी कोणता. बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. मौखिक व लिखित म्हणजे आपण बोलणारे आणि लिखित म्हणजे लिखित स्वरूपामध्ये साहित्य परंपरामध्ये वेगळेपणा आणणारा प्रमुख घटक. जे महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत ते प्रमुख घटक पुढीलपैकी कोणता. अनुभवांचे सार्वत्रिकरण, भाषेचा शब्दसंग्रह, लेखकाचे व्यक्तिमत्व, रसिकाचे व्यक्तिमत्व. योग्य काय असणार आहे योग्य पर्याय, अनुभवांचे सार्वत्रिकरण. बघा अनुभवांचे सार्वत्रिकरण म्हणजे काय, या ठिकाणी या प्रश्नामध्ये त्यांना काय सांगायचं आहे की मौखिक आणि लिखित साहित्या परंपरामध्ये वेगळेपणा आणणारा प्रमुख घटक. आपण जर पाहिलं तर अनुभवांचे, आता मला जे आलेले अनुभव आहे ती मी तुमच्या पर्यंत शेअर करणार आहे सेटनेट एक्झाम संदर्भात, किंवा माझे वेगळे अनुभव असतील. त्यानंतर न तुमचे अनुभव वेगळ्या स्वरूपामध्ये, ते मौखिक पण वेगळे असणार आहेत आणि लिखित स्वरूपात पण वेगळे असणार आहेत. त्यामुळं अनुभवांचे सार्वत्रिकरण हेच योग्य पर्याय आहे. हा देखील घटक क्रमांक 1 आधारित हा प्रश्न आहे, बरोबर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तिसरा प्रश्न, ज्या समासातील कोणतेही पद प्रधान नसून तो समास भिन्न अशा नामाचे
विशेषण असतो त्यास पुढीलपैकी कोणती संज्ञा आहे किंवा कोणता समासाचा प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. ज्या समासातील कोणतेही पद प्रधान नसून, म्हणजे कोणतंच पद हे महत्त्वाचं नाही, प्रधान नाही, तर त्या समासाला कोणता समास असं म्हणायचं आहे? मध्यम पदलोपी, बहुविग्रही, द्वैत आणि तत्पुरुष. बघा, कोणतंही प्रधान पद नाही म्हणजेच बहुविग्रही. पर्याय क्रमांक बी. म्हणजे आपला पहिल्या घटकामधील जो तिसरा पॉईंट आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे तिसरा. त्यानंतर चौथा प्रश्न, तू कुसुमला पुस्तके दिलीस या वाक्यातील प्रयोग कोणता? कर्तरी, कर्मणी, कर्मभाव संकर, कर्तुकर्म संकर. काय आहे योग्य उत्तर? तर योग्य उत्तर आहे कर्तुकर्म संकर, पर्याय क्रमांक डी. बघा, आपल्याला हे जे प्रश्न विचारले आहेत पहिल्या घटकावर आधारित हे सर्व प्रश्न आहेत आणि त्या घटकावर आधारितच एकूण 10 प्रश्न. म्हणजे एज आपण सेट बघितला पेपरचा मराठीचा, तर आपल्याला सर्व जाणून येईल की सर्व प्रश्न हे पहिल्या घटकावरचे सुरू सिक्वेन्सनंच विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाचवा, आजोबांना आता जिने चढवत नाहीत यातील अधोरेखित क्रियापद जे कोणतं आहे? चढवत. बरोबर आहे. चढवत नाहीत यामधील अधोरेखित क्रियापद कोणतं? शक्य, प्रयोजक, सिद्ध का आक्रमक? योग्य उत्तर काय आहे? शक्य. चढवत म्हणजे चढणं शक्यच नाही, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. हा देखील प्रश्न आपण जर बघितलं पहिल्या टॉपिकमधील जो तिसरा पॉईंट आहे त्यामधीलच आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य की आपल्या अभ्यासक्रमातील जे पॉईंट आहेत ते पॉईंट सोडून सिक्वेन्सलीच प्रश्न विचारले जातात आणि तेच ते प्रश्न परत विचारले जातात. पुढीलपैकी कोणता अलंकार उपमा अलंकारातून रचनाभेदाने उत्पन्न झालेला नाही? यामधील महत्त्वाचं कीवर्ड आहे नाही. आहे म्हटलं असतं तर 3 आले असते, नाही म्हटलं त्यामुळे एकच आपला निवडायचा आहे. बरोबर आहे. कोणता असेल? उत्प्रेषा, रूपक, भ्रांतिमान का श्लेष? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी, श्लेष. बघा, भाषा कुळाची संकल्पना पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकाच्या मांडणीमुळे पुढे आलेले आहे? बघा, यावर हमखास प्रश्न विचारला जातो, एक प्रश्न विचारला जातो आणि तोच प्रश्न रिपीट झालेला आहे की भाषा कुळाची संकल्पना. जसं आपण आपली मराठी भाषा ही कोणत्या कुलातील आहे? इंडो युरोपियन. बरोबर आहे. तर ते जे भाषेचे कुल संकल्पना आहे याचा उगम किंवा कुणी मांडलेले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विल्यम जोन्स. हा प्रश्न प्रत्येक सेट परीक्षेला विचारलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की 10-15% प्रश्न हे जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचेच असतात, त्यामुळे आपल्याला मागील प्रश्नपत्रिकेचा अवलोकन करणं आणि व्यवस्थित अभ्यासणं हे देखील आपल्या यशासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आठवा, वहिवाट या शब्दात किती स्वन, स्वन, स्वनांतरे, स्वनिम, ज्या आपण मराठी ग्रामरमधील महत्त्वाच्या संकल्पना आहेत तर त्यावर आधारित आहे. हा देखील 5व्या पॉईंटवरच आधारित प्रश्न आहे पहिल्या घटकामधील. तर बघा, पहिला पर्याय आहे 7, 8, दुसरा पर्याय 4 आणि 6. योग्य आपण पाहिलं तर व
हे दोन स्वनांचं, त्यानंतरनं ही वाट एकूण सात स्वन आहेत यामध्ये वहिवाट. हा ग्रामरवरच आधारित प्रश्न होता. त्यानंतर नववा प्रश्न, भाषा विज्ञानाच्या वर्णनात्मक अभ्यासाच्या पद्धतीमध्ये कशाचे वर्णन अपेक्षित आहे. बघा परत, भाषा विज्ञानाच्या वर्णनामध्ये नेमक्या वर्णनात्मक अभ्यासाच्या पद्धतीमध्ये कशाचे वर्णन अपेक्षित आहे. भाषेतील ध्वनी आणि शब्दांचे, विविध स्तरावरील भाषिक संरचनेचे, भाषेतील शब्दसंग्रहाचे का भाषिक वर्तनाचे. योग्य पर्याय कोणता आहे? तर विविध स्तरावरील भाषिक संरचनेचे. पर्याय क्रमांक बी योग्य आहे. भाषा विज्ञानाच्या वर्णनात्मक विश्लेषणात्मक अभ्यासाच्या पद्धतीमधील वर्णन कशाचे वर्णन अपेक्षित आहे, तर विविध स्तरावरील भाषिक संरचनेचे वर्णन अपेक्षित आहे. त्यानंतर दहावा प्रश्न, प्रत्येक भाषक समाजाचे भाषाबाह्य सृष्टीचे ज्ञान त्या समाजाच्या भाषेने नियंत्रित केलेले असते असा विचार कोणी मांडला. हे देखील पहिल्या घटकावर आधारित हा शेवटचा प्रश्न आहे. कोणी मांडलेला आहे? तर सपीर आणि होल्प या बी पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक बी. एकंदरीत सांगायचं तात्पर्य की तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करत असताना अभ्यासक्रम आपल्या समोर आहे आणि अभ्यासक्रमाबरोबरच मागील प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, त्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक घटक आणि त्या घटकावरील विचारले जाणारे प्रश्न, त्याचं स्वरूप एकदा आपल्याला समजलं तर आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा सापडते आणि अभ्यासाची दिशा सापडली तर आपला यशाचा मार्ग हा सुकर होत असतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.